नमस्कार, वरणगाव लाईव्ह बातमीपत्रात सर्वांचे सहर्ष स्वागत. कोरोनामुक्तीच्या लढाईत डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, नगरपालिका कर्मचारी यांच्यासह शासनाचे विविध विभाग, स्वयंसेवी संस्था यांच्याप्रमाणेच वरणगाव येथे आशा वर्कर महिलाही मोलाचे कार्य करीत आहे. गावातील प्रत्येक घरी जाऊन बाहेर गावावरून कोणी आलेत का, तपासणी केली का, याबाबतची माहिती घेऊन ग्रामीण रुग्णालयात पाठवली जाते. हे काम करताना कटू अनुभव येत असतात. अगदी अल्प मानधनात या महिला कोरोना युद्धात उतरल्या आहेत. वरणगाव नगरपालिका अध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, सर्व नगरसेवक, वैद्यकीय अधिकारी आम्हास सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या कामामध्ये मनीषा भोई, संजीवनी चौधरी, सीमा मोरे, सुषमा इंगळे, आशा सुरवाडे, मीना चौधरी, निर्मला चौधरी, रत्ना धनधरे, सुनीता भोई, वत्सला रामबोले, उषा चौधरी, सरला गावंडे, सुनीता श्रीकंडे, मेरुनिसा शेख, नंदा चौधरी, आशा जोहरे, आशा थोरात, अनिता जोहरे, योगिता तेली, विजया सारवान, कविता चंदने, छाया जोहरे, अनिता चौधरी, कमल वानखेडे, भारती निकम आदी अशा महिला परिश्रम घेत आहेत. आमच्या एन एम लोखंडे म्हणून या कंडारी लॉकडाऊन करतात आणि आम्हाला हे लॉकडाऊन झाल्यापासून एवढं काही अनुभव आलेला आहे समाजसेवेमध्ये की लोकांच्या तळागाळापर्यंत चुलीपर्यंत जाऊनसुद्धा आम्ही तिला सेवा देऊन सुद्धा आम्हाला लोकांची उलट्या कापडं खावं लागत आहे. काय आहे तुम्हाला, काय काम आहे, आम्हाला कुठं आहे, आमच्या गावाला असं येणार नाही, तसं होणार नाही, आम्ही का मुंबईत घेऊन आले, काम लोकांना सांगता घेऊन नाही आले. आपण वस्तूला जरी हात लावला तरी आपल्याला हा आजार लागू होतो. आपण कोणाच्या पेनाला तरी स्पर्श केला तरी आपल्याला हा आजार लागू होतो. भाजीवाला तू भाजी घ्यायची म्हटलं भाजीला आपल्याला हात लावायचं नाही, तू मोजून दे बाळा आम्ही धुतल्यावरती घेतो. पैसे द्यायचे म्हटलं तर सॅनिटायझर वापरायचं, त्याला आपण पैसे द्यायचे, त्याला आपण लावायला लावायचं, आपण पण लावायचं. आपण 1 किलोमीटरच्या अंतरावर बसून जेवढा नियमाचं पालन करू तेव्हा आपण आजारापासून मुक्त राहणार आहे. आपण जवळ बसले, 8-10 लोक इकट्ठे येऊन बसले तर आपल्याला आजाराची लागण होणारच आहे. आपल्यात कोणी सांगणार आहे का आपल्याला की हा ह्या गावाहून आलेला आहे, तो त्या गावाहून आलेला आहे, तर आपल्याला ह्या आजारापासून सतर्क राहायचं आहे. आपल्या वरणगाव इतका म्हणजे एकदम अतिशय एकदम अतिउत्तम की त्याला आजपर्यंत कोणालाही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही, एवढी सेवा चालवली आहे. कर्मचारीसुद्धा नगरपालिकेचे रोज गगल्लीत फिरतील, हे बाळा इथं बसू नको, भाऊ इथं बसू नको. आमचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, पूर्ण कर्मचारी आमच्या गल्लीतून अपडाऊन करताना प्रत्येकाला सांगतात की ताई तुम्ही पण आशा वर्कर आहे ना, तुम्ही पण यांना बोला. आम्ही बोलून बोलून कंटाळले तरी पण मुलं ऐकतात नाही, अखेरी पोलीस येऊन त्यांना मारतात तरी पण काय काय तयार नसतात. अजून आम्ही वाडाळात जाऊ सांगा लोकांना विचारतो ताई कोणाला ताप आहे का बाहेर, मग 14 दिवस त्याला सर्व्हे करायचा आम्हाला. 14 दिवस आम्ही त्यांना कंपल्सरी व्हिजिट देतोय, कोणाला ताप आहे का, सर्दी आहे का, खोकला आहे का, वारंवार सर्दी होते का, तपासणी करून आले की नाही, हातावरती शिक्का मारलेला आहे का नाही. 14 दिवस घराच्या बाहेर पडायचं नाही. 14 दिवस घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला ते दुसऱ्यांना लागण होईल एवढं त्यांना समजून सांगतोय. आणि आमच्या वार्डातील लोक आमचंसुद्धा ऐकून घेतात आहे. माझ्या वार्डात 1 रुग्ण निघालेले आहे, 6 पैकी 8-14 दिवस आहे, त्याच्यातून 1 लाभार्थी घराच्या बाहेर निघालेला नाही आहे. आणि ते म्हणतात ताई तुम्ही सांगितलं, आम्ही भल्याकरताच सांगितलं आहे. 800 तरी 20-25 असे म्हणजे तर आता तुम्ही 150-200 आसपास पेशंट आम्ही तपासणीसाठी पाठवलेले आहे. तशी यादी आम्ही ते सुनील भाऊ काळेकडे दिलेली आहे आणि आणखी काही एवढे ते देणार आहे. आणि त्यांच्या म्हणजे तपासण्या टेस्टिंगसाठी तिथे आम्ही ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवतो त्यांना, त्यांचे ते टेस्टिंग होते, त्यांना जर त्यांचं रक्त तपासलं जातं, व्यवस्थित सगळं चेकिंग होते आणि गावावर आल्यानंतर त्यांची यादी तयार केलेली असते. त्यांच्या 14 दिवसापर्यंत आम्ही त्यांना फॉलोअप देतो की 14 दिवसापर्यंत त्यांना काही ताप खोकला दुखणं काही आहे का असं 14 दिवसापर्यंत त्यांची आम्ही घरोघरी जाऊन तपासणी करत राहतो. हा आमचा एवढा कार्यभार आम्ही